नमस्कार मित्रांनो शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांकडून किंवा शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचनांच्या संदर्भात आज पुन्हा एक परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो ह्या परिपत्रकांचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा के माहिती पाहिली असेल तर ह्या महिन्याभरामध्ये म्हणजे जवळपास हे वर्ष सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी परिपत्रकं येत आहेत आणि आता तर तेवीस नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा न्यूज तुम्ही ऐकलेल्या असेल व त्याचबरोबर कि पत्रांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये खूप बातम्या देखील तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये पाहिल्या असतील महाविद्यालय सुरू होणार शाळा सुरू होणार परंतु या संदर्भातल्या सर्व बातम्या तुम्ही ऐकल्या असतील तरी देखील आज पुन्हा एक शासनाकडून परिपत्रक आले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या संदर्भामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ज्यामध्ये पालकांचे संमतीपत्र असेल किंवा फक्त नववी ते बारावीपर्यंतच्याच शाळा सुरू करणार आहेत आणि यासारखे असंख्य प्रश्न या, या परिपत्रकांमधून किंवा बातम्यांमधून न्यूजमधून आपल्यासमोर आलेले आहेत ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज आलेल्या परिपत्रकातून आपण काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूया हा राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हे परिपत्रक आज आलेलं आहे दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार वीस दहा तारखेला म्हणजे आजच हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही परिपत्रक शासनाने सांगितली होती त्या सगळ्या परिपत्रकांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे दिनांक पंधरा जूनचं असेल त्यानंतर चोवीस जूनला पुन्हा एक परिपत्रक आलं दिनांक बावीस जून रोजी पुन्हा एक परिपत्रक सतरा ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट आठ ऑगस्ट सॉरी आठ आठ तारखेला पुन्हा एक अशाच पद्धतीचं परिपत्रक आलं होतं आणि नंतर आज पुन्हा दहा तारखेला हे परिपत्रक आपल्यासमोर येत आहे या ये पाठीमागच्या सगळ्या म परिपत्रकांचा ह्यामध्ये समावेश केलेला आहे आणि इथं उल्लेख केला आहे इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाच्या स्वरूपाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या आत्तापर्यंतच्या जे काही परिपत्रक आले त्यामध्ये आता प्रत्यक्ष प्रथमतः इयत्ता नववी ते बारावीसाठी शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विरोध विचाराधीन वी होता म्हणजे फक्त प्रथम इयत्ता नववी ते बारावीसाठीच्याच शाळा सुरू करण्याचा विचार शासनाने केलेला आहे आणि बाकीच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करणार आहेत मग प्रत्यक्ष परिपत्रक आज जे आलेलं आहे त्याची माहिती पहा या ठिकाणी आहे पहिला त्यामध्ये मुद्दा दिलेला आहे राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार वीसपासून सुरू करण्यावर मान्यता देण्यात येत आहेत म्हणजे शासनाने आता परमिशन दिलेलं आहे शासनाकडून परमिशन मिळालेले आहे तसेच ही आता नववी ते बारावीची वस्तीगृह आणि आश्रम शाळा विशेषतः आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची वस्तीगृह सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे वसतिगृह देखील अं सुरू करण्यास परमिशन देण्यात आलेलं आहे शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षेविषयक उपाययोजनांच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या आहेत दुसरं सांगितलं कोविड एकोणावीस बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी जे मित्रांनो हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी पुन्हा उल्लेख केला की विद्यार्थ्यांना जर शाळेत यायचं असेल शाळेत येणार असतील त्यांना उपस्थित राहायचं असेल तर पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती विद्यार्थ्यांना आणावी लागणार आहे त्याच विद्यार्थ्यांना शाळेमध्ये परमिशन मिळणार आहे तिसरी गोष्ट या ठिकाणी उल्लेख केला की या विभागांच्या संदर्भात पंधरा जूनपासून ते ऑगस्ट ऑगस्टपर्यंत जे काही परिपत्रक शासनाने पाठवले होते ज्यामध्ये शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या त्या सर्व सूचना पाळायला सांगितलेल्या आहेत आणि चौथं सांगितलं की जो हा जो शासन निर्णय आहे तो तुम्हाला ह्या वेबसाईट वरती पाहायला मिळणार आहे आता ज्या काही सूचना आहेत त्या सूचना प्रत्यक्ष या पत्राच्या खाली शेवटी जोडलेल्या आहेत परिपत्रकासोबत परिशिष्ट अमध्ये ह्या सूचना आहे शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांच्या संदर्भामध्ये आता सगळ्या सूचना मी वाचून दाखवत नाही बऱ्याचशा सूचना आहेत खूप सूचना आहेत आपण काही मुद्दे हायलाईट करूया त्या ठिकाणी शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करणे म्हणजे शाळात हात धुणे वगैरे सगळ्या निर्जंतुक साबण पाणी वगैरे इत्यादी सगळ्या सुविधा शाळेत व्यवस्थित असल्या पाहिजेत शाळा वाहतूक सु सुविधांचे देखील निर्जंतुक करण्यास सांगितलेलं आहे एखाद्या शाळा शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास तिथं स्थानिक प्रशासनाने सर्व गोष्टींचं तपासणी करायची आणि निर्जंतुक करून आ, करून शाळा उपलब्ध करून द्यायचे क्वारंटाईन सेंटर इतर ठिकाणी नेणे शक्य नसल्यास शाळा खुल्या परिसरात थी इतर ठिकाणी भरवायला सांगितलेल्या आहेत ही एक महत्त्वाची सूचना आहे शा शिक्षकांसाठी ज्या काही सूचना केल्या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी सतरा ते बावीसपर्यंत कोविड एकोणावीस साठीची आर टी पी सी आर ही जी चाचणी आहे ती करणे बंधनकारक आहे म्हणजेच प्रत्येक शिक्षकाची टेस्ट सतरा ते बावीस ह्या वेळेमध्ये केली जाणार आहे शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सदर चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र म्हणजे हे टेस्ट केल्यानंतर एक प प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापना सादर करावे सदर प्रमाणपत्राची शाळा व्यवस्थापने पडताळणी करायची आहे ह्या चाचणींचे अहवाल पॉझिटिव्ह असतील तर त्यांनी डॉक्टरांना प्रमाणित केल्याप्रमाणे शाळेतच उपस्थित राहावे आणि ज्यांचे पॉझिटिव्ह असेल त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत यायचे ज्यांचा प्रॉब्लेम नाही त्यांनी निगेटिव्ह आहेत त्यांनी शाळेत उपस्थित राहताना कोविड एकोणाच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांचं पालन करायचं आहे म्हणजे करा शिक्षकांना सुरुवातीला शाळा सुरू करण्यापूर्वी पहिली शिक्षकांची टेस्ट केली जाणार आहे आणि नंतर मग शाळा सुरू करणार आहेत कार्यरत गट गठीत करणे म्हणजे विविध जबाबदाऱ्या आपत्कालीन जर काही परिस्थिती निर्माण झाली स्वच्छता असेल या सगळ्या बाबतीत शिक्षक विद्यार्थी व इतर भागधारक यांच्या ग ह्या गटांचे सभासद म्हणून सहकार्याने काम करतील म्हणजे सगळं नियोजन नियो सगळ्यांवरती ह्या ठिकाणी द्यायला सांगितले बैठक व्यवस्था वर्गखोलीत तसेच स्टाफरूम जे आहे त्यामध्ये शारीरिक अंतर म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जातील वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानेशी बैठक व्यवस्था बा नाव टाकलेलं असावा आणि त्या बाकावरती तोच विद्यार्थी बसेल अशी व्यवस्था करायची आता हे नाव देखील ऑलरेडी तुम्ही जेव्हा पालकांचं संमतीपत्र घेऊन याल तेव्हा शाळेंना माहिती होईल कुठं कोण बसणार आहे आणि नंतर त्या ठिकाणीच त्या विद्यार्थ्याचं नाव असेल तिथं त्याला बसायला लागणार आहे शारीरिक अंतर फिजिकल डिस्टन्सिंग या नियमाच्या अंमलबजावणीकरिता विविध चिन्हे व खुना प्रदर्शित करणे फिजिकल डिस्टन्सिंगसाठी जे चौकन वगैरे तुम्ही पाहिले असेल ना दुकानांच्या बाहेर इकडे तिकडे जे चौकन केलेले असतात तसे डिस्टन्सिंगचे चिन्हे वगैरे खुणा असल्या पाहिजेत माचा वापर बंधनकारक का आहे त्यानंतर थुंकण्यास बंदीची काळ वरील बंदीची काटेकोरपणे कर अंमलबजावणी करायला सांगितली शाळाबाई अंतर्गत हो। परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान सहा फुटाचे अंतर म्हणजे आतापर्यंत आपण ज्या काही सूचना पाहिल्या त्या सगळ्या सूचना पुन्हा या ठिकाणी सांगितल्या शाळेतील कार्यक्रम आयोजनावरील बंदी कुठलेही परिपाठ घ्यायचे नाही स्नेहसंमेलन घ्याय क्रीडा नाही तत्सम कार्यक्रम ज्यामुळे गर्दी होते असे कार्यक्रम आयोजनावरती कडक बंधन निर्बंध आहेत शालक शिक्षक पालक बैठका ऑनलाईन घ्यायची आहेत जर घ्यायची असेल तर पालकांची संमती हा महत्त्वाचा मुद्दा आहे बा पालकांच्या संमतीच्या संदर्भामध्ये विद्यार्थी शाळेत उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक असेल शाळा व्यवस्थापन समितीने पालकांची वरील विषयाशी चर्चा करावी आजारी असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नये विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या मूल्यांकनाकरता विशिष्ट योजना राज्य शैक्षणिक संशोधन प्र परिषदेने यांनी तयार करावी म्हणजे त्यांना देखील ह्या ठिकाणी काही जे येऊ शकणार नाही त्यांच्यासाठी योजना तयार करायला सांगितलेली आहे पण पालकांची संमती या ठिकाणी महत्वाची मानलेली आहे विद्यार्थी पालक व शिक्षक समाजातील सदस्य यांना कोविडच्या इकोनॉम्ही संदर्भातली आव्हाने व त्याबाबतली भूमिका त्या याबाबत जागरूक करायची आहे शाळे संदर्भात शाळा सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी पालक यांचे सदस्य यांच्यात जागरूकता निर्माण करण्याकरता शाळा व्यवस्था समितीने पत्रके पत्रे व सार्वजनिक घोषणांच्या माध्यमांचा वापर करून मुद्दा पुढील मुद्दे त्यामध्ये असावेत स्वच्छता नेहमी वापरणारे निर्जुंतकरण असेल किंवा शारीरिक फिजिकल डिस्टन्सिंग असेल स्वच्छताविषयक सवयी असतील गैरसमजुती असतील लक्षणे आढळ घ्यावायची काळजी या सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांना जागृत करायला सांगितलेलं आहे त्यानंतर शाळेतील उपस्थिती व वा, वैद्यकीय वा, राजा यांबाबत धोरणांमध्ये सुधारणा करणे आतापर्यंत शाळेमध्ये कंपल्सरी हजर राहण्यास लागायचं किंवा पंच्याहत्तर टक्के हजेरी वगैरे ह्या ज्या बाबी होत्या त्यामध्ये दे विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णतः पालकांच्या संमतीवर अवलंबून आहे पालकांनी पाठवलं तरच विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे पूर्ण उपस्थितीबाबत पारि तोषिके बंद करण्यात यावीत म्हणजे पूर्ण उपस्थिती असेल तर पारितोषिक दिली जात होती असं जर काय असेल तर ते बंद करायचे शाळेतील कर्मचाऱ्यांना त्यांनी नेमून दिलेल्या कामाव्यतिरिक्त निबाणीच्या प्रसंगी इतर कामे हे करायला माहितीचे एकत्रीकरण विद्यार्थी पालक शिक्षकांकडून पुढील माहिती स्वयंघोषित करून घ्यावी त्यांची आरोग्याची स्थिती आरोग्य सेतू ॲपवरील तपासणी अहवाल तसेच अलीकडील आंतरराष्ट्रीय प्रवास वगैरे झालेला आहे का स्थानिक प्रशासनाकडून राज्य हेल्पलाईन तसेच जवळील कोविड सेंटर बद्दलची माहिती घ्यायला सांगितलेले आहेत पुन्हा दुसरं ब आहे शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य व स्वच्छता इतर सुविधांविषयी उपाययोजनांच्या बाबतीत हे शाळा सुरू होण्यापूर्वीची होती आता शाळा सुरू झाल्यावरती काय काळजी घ्यायची शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ करणे वर्ग खोल्या वर्गाबाहेरील सर्व नेहमी स्पर्श होणारे भाग अध्ययन अध्यापन साहित्य डेस्क टेबल खुर्च्या वारंवार स्वच्छ निर्जंतुक कराव्यात त्यानंतर शाळेतील व शाळेतील परिसरातील सर्व कचरा नियमितपणे विल्हेवाट लावावी सर्व ठिकाणी साबण हँडवॉश स्वच्छता पाण्यांची वगैरे अल्कोहोलिक मिश्रिक हॅन सॅनडी हँड सॅनिटायझर सर्व ठिकाणी असलं पाहिजे शाळेतील स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण केले जावं सुरक्षित शीत व स्वच्छ पाण्या पिण्याचे पाणी व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे सोबत वॉटर बॉटल आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे स्वतःची बॉटलच असली तर चांगलं असेल शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर शाळा व वर्गखोल्या नियमितपणे निर्जन वरील सर्व स्वच्छतेमध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेऊ नये ही महत्वाची सूचना विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग करून घ्यायचं नाही शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे यासाठी काय करायला सांगितले वर्ग यांनी शाळेत येताना सर्व शाळेत असेपर्यंत तशी शाळा कोणतीही कृती करता मास्क वापर करायचा आहे सर्व विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचे आदला बदल करणार नाही याची दक्षता घ्या विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी वर्गाची दररोज साधी आरोग्य चाचणी जसे थर्मल स्कॅनिंग वगैरे केले जाईल विद्यार्थी शिक्षक व शाळेतील कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला शाळेत आवारात व वा शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रवेश देऊ नये फक्त विद्यार्थी शिक्षक आणि शाळेतील कर्मचारीच या ठिकाणी असतील काही विद्यार्थी सूचनांचे पालन करत नसल्यास ते त्यांच्या पालकांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय त्याच्या संदर्भात देखील मी येताना जाताना क त्यामध्ये सहा फुटाचं अंतर राहील खिडक्यांना पडदे नसावे सामान्य खिडक्या उघड्या ठेवाव्यात चोवीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान राखावे बसमध्ये शक्य असल्यात वाहनात हॅ सॅनिटायझर ठेवण्यावे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या सुरक्षित प्रवेश व आगमन एंट्री आणि एक्झिटच्या संदर्भामध्ये आहे विद्यार्थ्यांनी शाळेत निश्चित केलेल्या शाळेत उपस्थित राहावे शाळेत वावरताना वा सहा पटाच्या अंतर विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचे आगमन व गमन यांचे वेळापत्रक अशा प्रकारे निश्चित करावे की ज्यामुळे गर्दी होणार नाही इयत्तांचे वर्ग सुरू होण्याच्या व संपण्याच्या वेळेमध्ये किमान दहा मिनिटांचे अंतर ठेवायचे शाळेच्या परिसरात चारपेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र जमणार नाहीत ही मुख्याध्यापकांची जबाबदारी शाळेत एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार असल्यास शाळेत येताना व जाताना सर्व प्रवेशद्वारांचा वापर करायचा आहे विद्यार्थी वा शाळेबाहेर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी पोलिस किंवा स्वयंसेवकांची मदत घ्यायची आहे शाळेच्या प्रमुखांनी आजारी असल्याच्या कारणामुळे कर्मचाऱ्यांना रजेवर राहण्याची परवानगी द्यायची आहे कुटुंबातील एखाद्या सदस्य किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला ताप खोकला यांची या आजारी असल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठवे याची म पालकांना सूचना त्याच्या वर्ग खोल्या व इतर ठिकाणी शाळेत प्रत्यक्ष कार्य प्रॅक्टिकल घेताना विद्यार्थ्यांचे लहान गट करायचे शारीरिक अंतर फिजिकल डिस्टेन्शिंग पाळायचे विद्यार्थ्यांना कोणत्याही साहित्य जसे पुस्तके वही पेन बॉटल यांचे अदलाबदल करू नये ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला असेल त्यांच्यासाठी ऑनलाईन गृहपाठाची व्यवस्था करायची शक्य असल्यास सर्व वर्ग खोल्या परिसरात घ्यावेत खुल्या परिसरात घ्यावेत शक्य नसल्यास वर्ग खोल्यांची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात कोणत्याही परिचय बंद खोल्यांमध्ये वर्ग भरू नयेत आ... वरांड्यातील उप उपस्थित व्यक्तींच्या संख्येवर निर्बंध आणणे स्वच्छतागृहांमध्ये अधिक गर्दी करू नये याची दक्षता घेणे विद्यार्थी प्रत्येक कृती केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत वातानुकूलित वर्गांचे तापमान चोवीस ते तीस अभ्यास वर्गांची व्यवस्था शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील गर्दी टाळण्यासाठी एक दिवसाआड विद्यार्थ्यांनी शाळेत बोलावे पन्नास टक्के विद्यार्थी एका दिवशी उर्वरित पन्नास टक्के विद्यार्थी दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे एकाच दिवशी पन्नास टक्के विद्यार्थी ऑन ऑनलाईन वर्गात व उर्वरित पन्नास टक्के विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यायचे पन्नास टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिक्षण आहे येताना आहे ऑनलाईन व ऑफलाईन वेळेचे वर्गांचे वेळापत्रकं तयार करायचे शिक्षकांची जबाबदारी निश्चित करायची ही सगळी जबाबदारी संबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल म्हणजे आता पन्नास टक्के पन्नास टक्के असे डबल तयार करावे लागणार आहेत वेळापत्रक शक्यतो मुख्य विषय जे आहेत जसे गणित विज्ञान इंग्रजी यांसारखे शाळेत शिकवावेत व उर्वरित जे विषय आहेत ते ऑनलाईन पद्धतीने सूचना देऊन शिकवण्यास हरकत नाहीत अशा पद्धतीने ह्या ठिकाणी सूचना आहे प्रत्यक्ष वर्गाचा कालावधी तीन ते चार तासांपेक्षा अधिक असू नये प्रत्यक्ष वर्गाकरिता जेवणाची सुट्टी नसेल अशा बऱ्याचशा अटी ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत सातवी आहे शिक्षक कर्मचारी वर्ग किंवा विद्यार्थी संशयित आढळ असतात त्यास एका खोलीत इतरांपासून वेगळे ठेवावे तत्काळ रुग्णालयात किंवा जिल्हा राज्य यांच्या संपर्क करायचा आहे त्यानंतर सर्व परिसराचे निर्जतकीकरण करावे म्हणजे पुन्हा सेम हे ज्या सूचना आहेत आप त्या आपल्याला पाहायला मिळतात मानसिक व सामाजिक कल्याण चिंता आणि निराशा यांसारख्या मानसिक आरोग्यांच्या समस्या नोंदवणाऱ्या किंवा सांगणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नियमित समुपदेशन केले जाईल याची निश्चिती करावी शिक्षकांनी शालेय समुपदेशकांनी आणि शालेय आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व आपले मानसिक स्थिरता निश्चित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे अशा पद्धतीने उपरोक्त सूचनां व्यतिरिक्त स्थानिक परिस्थितीनुसार शाळेतील आवश्यक मार्गदर्शक सूचना निश्चित करण्यात याव्यात असे पत्रक होतं नऊ पानांचं हे पत्र आहे बघा नऊ पेजवरती ह्या है सगळ्या सूचना आपल्याला दिण्यात आलेल्या आहेत शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष कशा पद्धतीने ह्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल ह्या सूचनांचं हे परिपत्रक आज ह्या ठिकाणी आलेले आहे आपण पाहतोय जसा शासनाने निर्णय घेतलेला आहे शाळा सुरू करण्याचा तशा पद्धतीने एक एक दोन दोन दिवसांमध्ये शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीचे परिपत्रक प्रकाशित केले जात आहेत आणि त्यामुळे अनेक प्रश्न तसे पाहिले तर अजूनही अनुत्तरित राहत आहेत की सगळ्या शाळा सुरू होणार नाही आहेत नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत त्याबरोबर शाळा सुरू झाल्या तरी पन्नास टक्के विद्यार्थी येणार आहेत पन्नास टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाईन पुन्हा शिक्षण द्यायचं आहे त्याचं वेगळंच वेळापत्रक ह्या ठिकाणी तयार होणार आहे पालकांची संमती ह्या ठिकाणी आवश्यक मानलेली आहे पालकांच्या संमतीशिवाय आपल्याला प्रवेश मिळणार नाही आहे अशा अनेक अटी या ठिकाणी आहेत असं असलं तरी प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे कशा पद्धतीने हे वातावरण निर्माण झालेलं आहे हे सुरू केल्यानंतर क कशा पद्धतीने क कंडिशन निर्माण होते यावरती देखील हे सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहे एका बाजूला बोललं जात आहे की कोरोनाची दुसरी लाट येते आणि दुसऱ्या बाजूला आपण शाळा महाविद्यालय पण सुरू एकाच वेळी करतो आहे त्यामुळे नेमकी परिस्थिती काय असेल नेमकं काय का होणार आहे याबाबतीत अजूनही असं निश्चित क कुठली गोष्ट आपल्याला सांगता येणार नाही परंतु एक प्रयत्न तरी शासनाकडून केला जाणार आहे शाळा सुरू करण्याच्या संदर्भामध्ये त्यानंतर पुन्हा त्याच्यात काय बदल होतील परिस्थितीनुसार हे सांगता येत नाही ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील त्या बातम्यांमध्ये बरेचसे प्रश्न शिक्षकांकडून मांडण्यात आलेले आहेत पालकांकडून मांडण्यात आलेले हे सगळं सुरू करणार असेल तरीच पालकांकडून जर लेखी आपण संमती घेत असेल तर पालक पाठवण्यास तयार होतील का अशा अनेक समस्या आहेत त्यामुळे शाळा सुरू करण्याची जरी शासनाने प्रयत्न केला असेल तरी तो किती यशस्वी आणि किती व्यवस्थित पद्धतीने होतोय हे आपल्याला येणारी वेळच या ठिकाणी सांगू शकते चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये